इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपण या ठिकाणी आजच्या लेक्चर्समध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्टीचा अभ्यास करणार आहोत आणि सर्वांना तो संदेश आत्तापर्यंत मिळालेला देखील आहे या ठिकाणी माहिती जमवण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे परंतु या ठिकाणी ही माहिती कुठल्याही हालतीत आपल्यासमोर येणं आवश्यक होती आणि ही पूर्ण देशासाठीच एक थोडीशी दुःखद वार्ता आपण या ठिकाणी आहे असं समजायला काही हरकत नाही आहे ठीक आहे असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा अशी एक कारकिर्द आपल्या लता दिदींची होती ती आपण या ठिकाणी सदैव स्मरणात ठेवूया आणि या माहितीला उजाळा देऊया भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव यांचा जन्म दिनानाथ आणि शेवंती या दोन्हीही दोघांच्या पोटी झाला वडील दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्य अभिनेते म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांच्या आई या बॉम्बे प्रेसिडेन्सी जो आता म्हणजेच पूर्वीचा थाळनेर हा प्रांत होता गुजरातमधला त्या ठिकाणच्या शेवंती म्हणून नाव आहे त्यांचं शेवंती मंगेशकर या त्यांच्या आई होत्या लता दिदी या सर्वात मोठ्या म्हणजेच थोरली मुलगी म्हणून यांच्या पोटी जन्म घेतलेला होता लता दिदी या एकट्याच नव्हत्या तर त्यांना तीन बहिणी आणि एक एक भाऊ होता तर पहिली बायको जी शेवंती होती त्यानंतर दीनानाथ मंगेशकरांनी यांचं निधन झाल्याच्या नंतर दुसरी बायको म्हणजेच शेवंती यांची लहान बहीण नर्मदा हिच्यासोबत विवाह केलेला होता आता हे झालं त्यांची थोडकी ओळख ठीक आहे आता लता दिदींचा जो जन्म होता हा लता दिदींचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणावीसशे एकोणतीस रोजी इंदोर प्रांतात झालेला होता हे इंदोर प्रांत पूर्वी एकोणावीसशे एकोणतीसमध्ये ब्रिटिश प्रांतामध्ये गणलं जायचं मग मग हे जे इंदोर संस्थान होतं या इंदोर संस्थानाची जी राजधानी होती इंदूर या ठिकाणी यांचा जन्म झालेला होता आता लता दिदींचा जो फोटो तुम्ही या ठिकाणी बघत आहात हा लहानपणीचा आहे ठीक आहे हा तेराव्या वर्षीचा त्यांचा फोटो आहे आणि त्यांना वेगवेगळ्या पदव्या दिल्या जायच्या वेगवेगळ्या पदव्या त्यांना मिळालेल्या होत्या भारताची गानो कोकिळा म्हणून आपण त्यांना ओळखतो मेलोडी नाईट राणी म्हणून आपण त्यांना ओळखतो नाइट ऑफ इंडिया म्हणूनसुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना ओळखतो ठीक आहे तर ही ओळख आपल्याला विधानामध्ये किंवा एक अलंकारिक भाषेमध्ये आपण लक्षात ठेवायची आहे आता या ठिकाणी त्यांची कारकीर्द बघत असताना आपण थोडक्यात जी माहिती गोळा करणार आहोत त्या माहितीमध्ये तुम्ही सर्व मुद्दे जे आहेत नोट नोटडाऊन करून देखील घेतले तरी चालतील कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं ठीक आहे भावपूर्ण श्रद्धांजली तर आपण या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमधून देणारच आहोत तर त्याबद्दल थोडीशी माहिती देखील तुमच्यासमोर आपण घेऊन आलेलो आहोत ती आपण लवकरात लवकर पटपट पाहूया यामध्ये बघा हे जे फोटो दिसत आहेत तुम्हाला हे पूर्ण लता दिदींचं कुटुंब आहे या ठिकाणी त्यांचे दोन दुसऱ्या म्हणजेच लता दिदींपेक्षा लहान बहीण जी आहे मीना खडीकर या पार्श्वगायिका आणि संगीतकार म्हणून आहेत नंतर तिसऱ्या नंबरला आशा भोसले आहेत आता या तर सर्वांना परिचितच आहेत च तिसरी तिसऱ्या नंबरला चौथ्या नंबरला उषा मंगेशकर आहेत आणि पाचव्या नंबरला हृदयनाथ मंगेशकर आहेत जे संगीत निर्देशकाचं काम करतात तर हे जे पाच भावंड आहेत पाच भाऊ बहिणी आहेत त्यापैकी लता दिदी सर्वात मोठ्या होत्या तेराव्या वर्षी वयाच्या तेराव्या वर्षी या ठिकाणी दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं होतं आणि अत्यंत गरिबीची परिस्थिती असताना त्या ठिकाणी सर्व कुटुंबाची जबाबदारी ही लता मंगेशकर यांच्यावरती पडलेली होती मग आता विचार करा एवढी सुप्रसिद्ध व्यक्ती आणि सुरुवातीला तेराव्या वर्षीच त्या ठिकाणी सर्व घराची जबाबदारी त्यांच्यावर आली आता सध्याच्या युगामध्ये जर एखाद्या व्यक्तीवरती अशी जबाबदारी आली तर तो व्यक्तीपूर्ण कुटुंबाचं काम करतो पण स्वतःची ओळख निर्माण मात्र तो करू शकत नाही पण एकोणावीसशे चाळीसच्या दशकामध्ये सुद्धा लता दिदींनी त्यांची जी आवड आहे त्यांच्या वडिलाकडून त्यांना जो वसा मिळालेला होता कारण वडील शास्त्रीय गायक होते आणि ते नाट्य देखील होते त्यांच्याच सर्व गुणांचा ठसा लता दिदींनी या ठिकाणी उचलला आणि त्या गोष्टींमधून त्या ठिकाणी मास्टर विनायक यांच्यासोबत या गोष्टींना पुढे चालून त्यांनी आ, मोठा करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस दीनानाथ मंगेशकर हे त्या ठिकाणी वारलेले होते एक्सपायर झालेले होते हृदयविकाराच्या झटक्याने ते एक्सपायर झाले होते नाईन्टीन फोर्टी टूमध्ये त्यावेळेस लता दिदींचं वय एकोणावीस तेरा वर्षाचं होतं मास्टर विनायक म्हणजेच विनायक दामोदर कर्नाटके म्हणून त्यांना ओळखलं जातं यांच्या नवयुग या चित्रपट कंपनीचे ते मालक होते आणि मंगेशकर कुटुंबांचे ते एक जवळचे मित्र देखील होते यांनी त्या ठिकाणी त्यावेळी अत्यंत काळजी घेऊन यांना लता दिदींना पाठिंबा दिला आधार दिला आणि गायिका व अभिनेत्री म्हणून त्यांची कारकिर्द सुरू करण्यासाठी त्यांना मदत देखील केली तर लता दिदींची खरी कारकिर्द जी सुरू झालेली होती ही एकोणावीसशे चाळीसमध्ये सुरू झाली होती असं आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो आता पुढे हे जे कुटुंब तुम्ही पाहता या कुटुंबाच्या नंतर आता आपण यांना कुठले पुरस्कार भेटले याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया कारण आपल्याला हे पुरस्कार विचारले जातात आणि आपल्या सदैव स्मरणात जी व्यक्ती राहणारी आहे त्या व्यक्तीने किती काय करून ठेवलेला आहे हे एक इतिहास आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत लता दिदींना पद्मभूषण पुरस्कार जो आहे हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार जो भेटलेला होता हा एकोणावीसशे एकोणसत्तर साली भेटलेला होता त्यानंतर पद्मविभूषण हा देखील एक दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये मिळालेला होता त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार देखील एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये लता दिदींना मिळालेला होता आणि त्यानंतर भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे हा दोन हजार एकमध्ये त्यांना मिळालेला होता तर इतर कुठले कुठले पुरस्कार त्यांना मिळालेले होते हे आपण त्या ठिकाणी थोडक्यात नजर त्यावरती फिरवूया हो आणि त्यांची एकोणावीसशे चाळीसच्या नंतरची कारकिर्द ती आत्तापर्यंतची कारकिर्द गिनीज बुक व गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा तिथपर्यंत जाईपर्यंतच्या सर्व गोष्टी आपण थोडक्यात पाहणार आहोत पुरस्काराबद्दल सध्या थोडंसं पाहूया आपण फिल्मफेअर पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत सहा वेळेस मिळालेला आहे एकोणावीसशे अठ्ठावन्न बासष्ट पासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणावीसशे चौऱ्याण्णव रोजी मिळालेला आहे राष्ट्रीय पुरस्कार जो आहे हा एकोणावीसशे ब्याण्णव एकोणावीसशे पंच्याहत्तर आणि एकोणावीसशे नव्वद या टि या ठिकाणी मिळालेला आहे तर लक्षात घ्या एकोणावीसशे बहात्तर जे आहे यामध्ये आर डी बर्मन तो या ठिकाणी सॉरी एकोणावीसशे बहात्तर एकोणावीसशे बहात्तरचा जो राष्ट्रीय पुरस्कार आहे हा राष्ट्रीय पुरस्कार आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गुलजार यांनी लिहिलेल्या परिचय चित्रपटासाठी त्यांना मिळालेला आहे आणि त्यातलं गाणं जे आहे हे सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिकेचा राष्ट्रीय चित्रपट त्या ठिकाणी मिळालेला होता बीता न बिताई हा त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार हा मिळालेला होता आणि जो दुसरा राष्ट्रीय पुरस्कार चित्रप, चित्रपट चित्रपट पुरस्कार होता हा एकोणावीसशे पंच्याहत्तरला त्यांना मिळालेला होता त्या ठिकाणी रुठे रुठे पिया या गाण्यासाठी कोरा कागज पिक्चरसाठी मिळालेला होता कल्याणजी आनंदजी यांनी संगीत यांचं यांनी हा पिक्चर त्या ठिकाणी दिग्दर्शित केलेला होता ठीक आहे तर एकोणावीसशे नव्वदला देखील त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता महाराष्ट्र सरकारने एकोणावीसशे सहासष्ट आणि एकोणावीसशे सदुसष्ट देखील महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे एकोणीसशे एकोणसत्तर पद्मभूषण आपण बघितलं बघितलं एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये दिन दुनिया में सबसे अधिक गीत गाणे का गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट जास्त रेकॉर्ड केलेल्या कलाकार म्हणून सूचीबद्ध करण्यात आलेलं होतं ठीक आहे तर यामध्ये दोन हजार एक स्टार डस्ट का लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार देखील त्यांना मिळालेला होता दोन हजार एकमध्ये भारतरत्न तर पाहिलंच आपण पण नूरजहां पुरस्कार देखील दोन हजार एकमध्ये त्यांना मिळालेला होता आणि महाराष्ट्र भूषण हा जो महाराष्ट्र राज्याचा एक पुरस्कार आहे तो देखील पुरस्कार दोन हजार एकमध्ये मध्ये लता दिदींना मिळालेला होता आता या ठिकाणी यांच्याबद्दल आणखीन थोडीशी जनरल माहिती जर बघायची म्हटलं तर मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या सन्मानार्थ लता मंगेशकर पुरस्कार याची स्थापना देखील केलेली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याने देखील एकोणीसशे ब्याण्णवमध्ये लता मंगेशकर पुरस्काराची स्थापना केलेली आहे एकोणासशे सत्त्याण्णव रोजी आता हे जे रेकॉर्डेड कार्यक्रम आहे म्हणजे अवॉर्डच्या बाबतीतला तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एक दादासाहेब फाळके पुरस्कार हे आपण बघितलं एकोणीसशे त्र्याण्णवला चा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार त्यांना मिळालेला आहे पुढे एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्क्रीनचा लाईफ टाईम अचिवमेंट त्यांना मिळालेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये राजीव गांधी पुरस्कार मिळालेला आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एन टी आर पुरस्कार मिळालेला आहे नव्याण्णवमध्ये पद्मविभूषण मिळालेलं आहे त्याच वर्षी झी सिने लाईफ टाईम पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि दोन हजारमध्ये आय आय ए एफ चा टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे खास करून आपण या ठिकाणी भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण दादासाहेब पुरस् फाळके पुरस्कार या गोष्टींवरती फोकस जास्तीत जास्त करून विधानामध्ये प्रश्न आपल्याला त्यावरती विचारला जाऊ शकतो त्यामुळं आपण या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे पुढे नंतर अभिनेत्री म्हणून त्यांनी पहिला चित्रपट काढला होता पहिली मंगळागौर एकोणासशे बेचाळीसमध्ये ठीक आहे आणि त्यामध्ये तिने त्यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका त्यामध्ये केलेली होती तर पहिला भूमिका असलेला चित्रपट कुठला आहे मंगळागौर एकोणासशे बेचाळीसमध्ये मग या ठिकाणी हा जो चित्रपट होता हा नवयुग चित्रपट कंपनीचा होता आणि मास्टर वि विनायक यांनी त्यांना संधी त्यामध्ये दिलेली होती नटली चैत्राची नवलाई हे त्या ते ठिकाणी त्यांचं गाणं देखील त्या ठिकाणी फेमस झालेलं होतं आता हे पहिलं मराठी गाणं होतं आता पहिलं मराठी गाणं जे होतं त्यांचं ते किती हसाल हे एकोणावीसशे बेचाळीसमधलं होतं हे माहितीच तो लक्षात ठेवा किती हसाल हे शेवटच्या टप्प्यामध्ये मराठी चित्रपटातील त्यांचं गाणं जे आहे हे वगळण्यात आलं होतं काढण्यात आलेलं होतं आणि त्यामुळं आपण त्या ठिकाणी त्यांची भूमिकाही लक्षात घेऊ शकतो पहिलं गाणं जरी म्हटलं तरी किती हसाल चित्रपटातलं होतं हे इथं आपण लक्षात घेऊ शकतो पहिलं मरा मराठी गाणं जे आहे हे पूर्ण प्रसिद्धीस आलं ते एकोणासशे बेचाळीसमधील मंगला यामधलं ठीक आहे पुढे नंतर माझे बाळ चिमुकला संसार गजाभाऊ बडीमा जीवन यात्रा यांसह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं त्यामध्ये मान चित्रपट आहे छत्रपती शिवाजी एकोणीसशे बावन्न हा सु हा देखील चित्रपट त्यामध्ये आहे त्यांनी पहिलं हिंदी गाणं जे आहे हे गजाभाऊ या पिक्चरमधलं त्या ठिकाणी माता एक सपूत की दुनिया बदल देतू हे गाणं त्यांनी हिंदीमधून गायलेलं होतं पहिलं गाणं पुढे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये महल चित्रपटातील आय गा आणेवाला या गाण्याने लता दिदींना अशी संधी मिळाली आणि हे गाणं त्या काळातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री मधुबालावरती चित्रित करण्यात आलेलं होतं आणि हा जो महल चित्रपट आहे हा प्रचंड यशस्वी झाला आणि लता दिदी आणि मधुवाला या दोघांसाठीही हा चित्रपट त्या ठिकाणी खूप शुभ ठरला यानंतर लता दिदींनी मागं वळून पाहिलंच नाही जी कारकिर्द त्यांची सुरू झाली ती त्या ठिकाणी सुसाट वेगाने पुढे सुरूच राहिली त्या मुख्यालयाच्यानंतर एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये लता दिदी देखील मुंबईमध्ये आल्या उस्ताद अमान अली खा यांच्याकडे त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास देखील सुरुवात केली एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये विनायकजींच्या मृत्यूनंतर गुलाम हैदर हे संगीत दिग्दर्शक म्हणून मार्गदर्शन करू लागले त्या ठिकाणी शशधर मुखर्जींनी शहीद चित्रपटामध्ये एक गाणं जे होतं त्या ठिकाणी गाण्यामध्ये एक गीत लता दिदींचा आवाज पात्तळ आहे असं सांगून त्या ते ठिकाणी त्यांचा आवाजाला नाकारलं होतं परंतु याच गुलाम हैदर यांनी त्या ठिकाणी एक मोठा ब्रेक त्यांना दिला आणि जो चित्रपट होता त्यांचा मजबूर हा मजबूर चित्रपट दिल मेरा तोडा मुझे कही का न छोडा या नझीम पाणी पतीच्या गाण्याने पहिला मोठा ब्रेक हा यशस्वी चित्रपटाच्या स्वरूपामध्ये लता दिदींना मिळाला आणि गुलाम हैदर यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी झालंच घडलंच कारण गुलाम हैदर यांनी म्हटलं होतं की लता दिदी तुमचं आत्ता जरी गाणं वगळण्यात आलेलं असलं तरी त्या ठिकाणी म्हणजे शशधर मुखर्जींनी त्यांचं शहीद चित्रपटामधील गाणं जे आहे ते त्या ठिकाणी आवाज पातळ आहे यामुळं नाकारलं होतं त्यांना तर त्या त्याप्रित्यर्थ गुलाम हैदर यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आता जरी नाकारलं तरी नंतर पुन्हा मग तुमच्या मागं हो ही सर्व फिरतील आमच्या पिक्चरमधलं गाणं रेकॉर्ड करा म्हणून ठीक आहे तर हे एक त्यांचा एक झालेला किस्सा होता तो तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगितलेला आहे तो वाचण्यात आलेला होता आता बधुमती या पिक्चरमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये सलील चौधरी यांच्या आजारे परदेशी या रचनेसाठी महिला पार्श्वगायिका फिल्मफेअर पुरस्कार देखील त्यांना मिळालेला होता एकोणावीसशे बासष्टमध्ये साल बाद कहीं दीप जले कहीं दिल या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळालेला होता आणि बितान बिताई परिचय फिल्ममधलंच देखील गाणं या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घेऊया एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये आर डी बर्मन यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या गुलजार यांनी लिहिलेल्या सॉरी आर डी बन आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गुलजार यांनी लिहिलेल्या परिचय ते चित्रपटातील बितान बिताई या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळालेला होता रुठे रुठे पिया कोरा कागज पिक्चरमधले एकोणविसशे पंच्याहत्तरमध्ये त्यांना राष्ट्रीय चित्रपट दुसरा या ठिकाणी अवॉर्ड मिळालेला होता कल्याणजी आनंदजी यांनी ते त्या ठिकाणी संगीतबद्ध केलेलं होतं ओके आता हे जे आहे हे, हे आपण आत्तापर्यंतचं बघितलं यांचं की राष्ट्रीय पुरस्कार वगैरे कुठल्या याच्यासाठी मिळालेले आहेत खास करून तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची माहिती जी लक्षात ठेवायची आहे ती कधी कधी आपल्याला गाणे आणि जोड्या लावा पिक्चरच्या विचारल्या जाऊ शकतात कारण ही व्यक्तीच एवढी महान होती की त्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी दोन तास काय तीन तास देखील लागू शकतात ओके तर बघा आपण जे जेवढ्यात जेवढी महत्त्वाची महत्त्वाची माहिती या ठिकाणी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत ओके पुढे नंतर ऐमेरे वतन के लोगो हे या ठिकाणी तुम्हाला जे दिसतंय त्या गोष्टीसाठी एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस भारत चीन युद्ध झालेलं होतं सत्तावीस जानेवारी एकोणीसशे त्रेसष्टला त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या उपस्थितीमध्ये लता दिदींनी अय मेरे वतन के लोगो हे गाणं त्या ठिकाणी म्हटलं होतं आणि संगीतबद्ध केलेलं होतं सी रामचंद्र यांनी आणि गीत राम राम हे लिहिलेलं जे होतं हे कवी प्रदीप यांनी लिहिलेलं होतं तर हे लक्षात राहू द्या एक जनरल नॉलेजचा मुद्दा म्हणून पुढे संगीत दिग्दर्शन लता दिदींनी केलं होतं रामराम पाहुणे मराठी चित्रपट आहे तो एकोणावीसशे पंचावन्नमध्ये मराठी चित्रपटाकरता पहिल्यांदा त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं होतं आणि मराठी चित्रपटांना संगीत त्यांनी कुठल्या टोपण नावाने दिलं होतं हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न तयार होऊ शकतो आनंद घन या टोपण नावाने संगीत दिग्दर्शन त्यांनी केलेलं होतं मराठा इथुका मेळवावा एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये मोहित्यांची मंजुळा नंतर साधी माणसं एकोणासशे पासष्टमध्ये आणि तांबडी माती एकोणासशे एकोणसत्तरमध्ये त्यांनी संगीत दिग्दर्शन त्यांचं केलेलं होतं पुढे नंतर त्यांनी प्रोडक्शनसुद्धा केलेलं होतं काही पिक्चरचं त्यामध्ये चार पिक्चर आहेत वादळ आहे एकोणावीसशे त्रेपन्नचं मराठी पिक्चर आहे पुढे नंतर एकोणावीसशे त्रेपन्नला झांझर हा हिंदी पिक्चर त्यांनी प्रोडक्शनमध्ये आणलेला होता कांचनगंगा म्हणून एक हिंदी पिक्चर एकोणीसशे पंचावन्नला त्यांनी प्रोडक्शनमध्ये आणला होता आणि एक एकोणावीसशे नव्वदमध्ये लेकिन नावाचा हिंदी पिक्चर त्यांनी प्रोडक्शनमध्ये आणलेला होता ठीक आहे पुढे दिलीप कुमार यांनी त्यांच्याबद्दल एक वाक्य वापरलेलं होतं दिलीप कुमार देखील आपल्या या याच्यामध्ये राहिलेले नाही आहेत त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे त्यांच्याबद्दल आपण यापूर्वीच एक व्हिडिओ बनवलेला आहे तो त्या ठिकाणी तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये करंट्स अफेअर्सच्या पाहू शकतात निधन वार्ता म्हणून आपण घेतलेल्या आहेत कुदरत की तकलीक काय करिश्मा आहे असं म्हटलेलं आहे याचा अर्थ एक प्रकारे देवाचा चमत्कार म्हणून या ठिकाणी लता दिदी आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि दोन हजार नऊमध्ये देखील फ्रान्सचा लिजन ऑफ ऑनरच्या अधिकारी म्हणून एक पदवी त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेली होती ही देखील आपण थोडीशी लक्षात घ्यायची आहे दिलीप कुमार यांचं मत काय होतं आता बरेच जणं भरपूर विधानं या ठिकाणी बनतील परंतु हे दोन्हीही व्यक्ती एक काळाच्या पडद्यावर गेलेले आहेत परंतु त्यांनी खूप काळ गाजवलेला होता तो आपण या ठिकाणी थोडक्यात पाहिलेला आहे ओके पुण्यानंतर लता दिदींच्या बाबतीमध्ये बघितलं तर आठ जानेवारी दोन हजार बावीस रोजी त्यांना सौम्य लक्षणं कोविड नाईन्टीनची आढळली होती आणि त्यामुळं त्यांना मुंबईमधील ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं तर अठ्ठावीस जानेवारी रोजी त्यांची किरकोळ सुधारणा त्यांच्यामध्ये झालेली होती पुन्हा नंतर त्यामध्ये पाच फेब्रुवारी रोजी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन सिंड्रोममुळे अठ्ठावीस दिवसांच्या उपचारानंतर सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे सहा ते स सा, सात सप्टेंबर फेब्रुवारी दोन हजार बावीस सहा ते सात फेब्रुवारी सॉरी सप्टेंबर आलं सहा ते सात फेब्रुवारी दोन हजार बावीस हा या दिवशी राष्ट्रध्वज देखील अर्ध्यावरती फडकविला जाणार आहे आणि सार्वजनिक सुट्टीदेखील महाराष्ट्र राज्य या ठिकाणी त्यांची पाळणार आहे तर या अशा लता दिदींबद्दल आणखी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डबद्दल थोडंसं सा सांगायचं सा म्हटलं तर सर्वात जास्त रेकॉर्ड केलेला कलाकार म्हणून सूचीबद्ध एकोणासशे चौऱ्याहत्तरमध्ये ते झालेल्या होत्या जवळपास तीस हजारच्या आसपास गाणी त्यांची त्यावेळी ते सांगण्यात आलेली होती सर्वाधिक रेकॉर्डिंग म्हणून तर एको दोन हजार अकरामध्ये त्यांचीच लहान बहीण आशा भोसले यांना देखील अकरा हजार गाणी रेकॉर्ड केलेले आहेत म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं देखील दोन हजार अकरामध्ये नाव घेण्यात आलेलं आहे तर लता दिदींनी या ठिकाणी जे का कारकिर्द गाजवलेली आहे ती अत्यंत अविस्मरणीय आहे आणि एक त्या ठिकाणी ज्यावेळेस अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी कुटुंब सांभाळलं आणि स्वतःची आवड देखील त्या ठिकाणी जपली आणि ती पूर्ण जगासमोर मांडली ही खरंच सर्वांनी या गोष्टीबद्दल विचार करण्याची गरज आहे ब्याण्णव वर्षे त्यांना झालेले होते पूर्ण त्र्याण्णवव्या वर्षी म्हणजेच सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस हे त्र्याण्णव वर्ष चालू होतं त्या त्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे तर त्यांच्या पदव्या असतील त्यांचा जन्म असेल त्यांना मिळालेले पुरस्कार असतील त्यांच्या कुटुंबाची माहिती असेल किंवा त्यांनी कुठल्या कुठल्या चित्रपटांमध्ये कुठले कुठले गाणे गायले आणि त्यांना कुठले पुरस्कार मिळाले त्यांनी कुठले संगत दिग् संगीत दिग्दर्शन केलेले चित्रपट कुठले होते त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये राहून काही पिक्चर्स निर् निर्मिती केलेली होती ते पिक्चर्स कुठले ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि महत्त्वाची एक माहिती म्हणजे या ठिकाणी त्यांनी आत्तापर्यंत छत्तीस भाषा छत्तीसहून अधिक भाषांमध्ये अनेक अधिक गाणे म्हणजे भाषा किती भाषेमधून गाणे गायलेले आहेत तर त्यांनी जवळपास छत्तीस भाषांमधून अधिक गाणे गायलेले आहेत बंगाली गाणे त्यांनी एकशे पंच्याऐंशी गायलेले आहेत त्यांना पंधरा पुरस्कार त्या ठिकाणी बंगाल राज्याकडून मिळालेले देखील आहेत ठीक आहे तर या ठिकाणी अशा या महान व्यक्तीला आपण पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देऊ या ठिकाणी सदैव आपण त्यांना स्मरणात ठेवू आणि या ठिकाणी वाईट आहे परंतु आपल्याला जे काम आपण या ठिकाणी सर्व मिळून करणार आहोत भावपूर्ण श्रद्धांजलीचं ते नक्कीच त्यांच्या आत्म्यास शांती देणारं ठरव ठीक आहे तर आपण या ठिकाणी थांबूया भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड